राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघ की ओर से रविवार को शंकरनगर के साई सभागृह में पहला विदर्भ स्तरीय अधिवेशन आयोजित किया गया। इस अवसर पर प्रमुख वक्ता के रूप में मिर्जा उपस्थित थे। कार्यक्रम की अध्यक्षता राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबनराव तायवाड़े ने की। इस अवसर पर राज्य के क्रीड़ा मंत्री सुनील केदार, पूर्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले, विधायक विकास ठाकरे, परिणय फुके, अभिजीत वंजारी की मौजूदगी रही। राष्ट्रीय ओबीसी महासंघ 7 वर्षापासून ओबीसी समाजाला जे संविधानिक अधिकार मिळायला पाहिजे, संविधानिक सोयी आणि सवलती मिळायला पाहिजे, संविधानिक अधिकार मिळायला पाहिजे जे मागच्या 75 वर्षात आम्हाला कधीच मिळाले नाही, ते मिळवून घेण्याकरता सातत्याने केंद्र सरकार असो राज्य सरकार असो यांच्यापुढे धरणे आंदोलने मेळावे अधिवेशन घेऊन आम्ही मागत असतो आणि काही वर्षी दरवर्षी आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळत असते, परंतु 100% यश अजूनपर्यंत मिळालेलं नाही। आणि म्हणून ह्या सर्व समाजातल्या ज्या संविधानिक न्यायपूर्ण मागण्या आहेत, समस्या आहेत, त्या सोडवून घेत असताना आम्हाला लीगल ॲडवाईस फार महत्त्वाचा होता की कायदेशीर सल्ला जोपर्यंत संघटनेला मिळणार नाही, संघटना योग्य त्या पद्धतीने आपला संघर्ष सुरू ठेवू शकत नाही। आणि म्हणून आम्ही आमच्या ओबीसी समाजाच्या वकील लोकांना विनंती केली की आपण सर्व एकत्रित येऊन आपल्या ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्यांसाठी पुढे आले पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारने राज्य सरकारकडून आपल्या सर्व मागण्या मंजूर करून घेऊ शकतो। आज प्रामुख्याने ओबीसीची जनगणना करणे, केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन करणे, विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळवून घेणे, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात वसतिगृह बांधणे ह्या मूळ समस्या आहेत। आणि सध्याचं जे राजकीय आरक्षण धोक्यात आलेलं आहे, हे राजकीय आरक्षण पूर्ववत 27% चालू ठेवण्याकरता संविधानाच्या कलम 243(d) आणि टीच्या सबसेक्शन 6 मध्ये सुधारणा करून, केंद्र सरकारने सुधारणा करून देशातील ओबीसीला 27% राजकीय आरक्षण मिळवून द्यायला पाहिजे, द्यायला याकरता हा लढा लढण्याकरता राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाची आज स्थापना झाली। त्यांचं आज पहिलं अधिवेशन या ठिकाणी होतं आहे, यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणखी सुदृढ आणि मजबूत होईल याची मला खात्री आहे।